आपलं हक्काचं बातमीपत्र. मी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणून जनतेची काम करतो, आमदार म्हणून नाही. शिवभक्त आमदार वरछेड गोगावले. अमरोशा येथील ग्रामस्थ महिला भगिनींनी केलं आमदार वरछेड गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर प्रवेश. विविध विकास कामांचा केला शुभारंभ. चांदोशी ग्रामपंचायत हद्दीत किल्ले रायगडच्या पायथ्याशी वसलेल्या अमरोशा येथील ग्रामस्थ महिला भगिनींनी तसेच मुंबई सुरत पुणे येथील मंडळातील कार्यकर्ते चाकरमानी यांनी आज काँग्रेस उबाटामधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्षात काम करत होती, पण विकास कामे कोणत्याही प्रकारची झाली नाहीत. विकासापासून हा गाव वंचितच राहिला होता. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि महाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा रायगडच्या सभोवताली वसलेल्या गावांचा विकास झाला आहे. शिवसेना करत असली सदर कामे पाहून आमडोशे ग्रामस्थांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निश्चय केला आणि आज तो शुभ दिवस उगवला. यावेळी अंबडोशी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर प्रवेशद्वार आणि स्मशानाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामांचा गोगावले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रवेशकर्त्यांचे भगवा पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले. तसेच आपली जी काही उर्वरित विकास कामे असतील ती लवकरच पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देत आपल्याला शिवसेना पक्षात सन्मानाची वागणूक दिली जाईल, कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची आम्ही सर्वजण ग्वाही देतो असे गोगावले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले. या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित उपजिल्हा प्रमुख विजय अप्पा सावंत, तालुका प्रमुख सुरेश महाडिक, विधानसभा संपर्क प्रमुख राजेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, विभाग प्रमुख लहू अवकीरकर, अनिल पवार तसेच गणेश अवकीरकर, युवा सेनेचे शेखर राखाडे, पप्या आंबावले, संतोष गायकवाड तसेच मुंबई पुणे सुरत वरून आलेले चाकरमानी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टलवर फॉलो करू शकता.